केला आहे सावली चविंटाशी संघर्ष केला आहे कि विषारी जातीवादाशी संघर्ष केला आहे सावलीच्या विंटाळासाठी संघर्ष केला आहे तुम्हाला सन्मान मिळावा म्हणून प्रणय भीमाने अपमानाशी संघर्ष केला आहे भीमाने अपमानाशी संघर्ष केला आहे संघर्ष केला आहे पण बाबासाहेबांची चळवळ आम्ही कलावंत मंडळीने या जिवंत ठेवलेली आहे कारण बाबासाहेब बोलत होते भीमराव कर्डकला की पुढाऱ्यांच्या 10 भाषणापेक्षा भीमराव तुझ्या एका गाण्यात व्हील पॉवर आहे कारण गाण्याच्या माध्यमातून जे प्रबोधन आणि जो हॅमर तुमच्या डोक्यावर बसतो तो खूप महत्वाचा असतो म्हणून या चार ओळी एका की मिशन भीमजी का चलाना बहुत जरूरी है मिशन भीमजी का चलाना बहुत जरूरी है मनुवाद को मिटाना बहुत जरूरी है अगर चाहते हो परिवर्तन अपनी समाज में तो परिवर्तन का ये गाना बहुत जरूरी है परिवर्तन का ये गाना बहुत जरूरी है बोलायचं आहे मित्रांनो संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आता तुम्ही वातावरण बघत आहे भोंगे काढणं सुरू आहे या देशात अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण या देशात अनेक जाती आणि धर्म आहे आणि या सर्व धर्म जातींना एकत्र करून ठेवण्याचं काम हे संविधान करत आहे या देशात गंगा नदी वाहते म्हणून तुम्ही सुरक्षित नाही या देशात हिमालय पर्वत आहे म्हणून तुम्ही सुरक्षित नाही या देशात बाबासाहेबांचं संविधान लागू आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात म्हणून नाही का अरे घटना बदलण्या हे बाबासाहेबांचं संविधान बदलवण्यासाठी मनुवादी आवासून तयार आहे म्हणून माझ्या भावांनो अरे घटना बदलण्या अरे टपले गड्या ते मनुवादी लेकर अरे मनुवादी लेकर मनुवादी लेकर माझ्या भावानो अरे घटना बदलण्या टपले गड्या अरे मनुवादी लेकर अरे मनुवादी लेकर मनुवादी लेकर अरे घरा घरा मधी पैदा करार अरे घरा घरा मधी पैदा करार भीमराव आंबेडकर I'm gonna make it.
घटना बदलना टपले गया रे 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 मनुआ दिले कर आमचे आदरणीय प्रशांत भाऊ शिंदे माझा मोठा बंधू आशीष भाऊ चंद्रिकापुरे राहुल अपने आमचे पाटील साहेब बऱ्याचशा मंडळीकडून बरंचसं धमदान मिळालं फार फार आभारी आहे. आणि या सर्वांचं म्हणणं आहे की घटना बदलण्यात टपले गड्या रे मनुवा दिले कर बाबासाहेबांच्या संविधानाची प्रत जाळल्या जाते. या देशात जातीय दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो पण आम्ही बाबासाहेबांचे लेकर बुद्धाचे अनुयायी आम्ही असं होऊ दिलं नाही. 1 जानेवारीला सुद्धा तोच मनुवाद्यांनी कट रचला होता की या देशात जातीय दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो पण आम्ही बाबासाहेबांचे लेकर हे सगळं पाहत राहतो. जाहीर मोर्चे निघतात निषेधाचे पण मैदानात यायला कोणी तयार नसतं. पण एवढं सारंही असूनही त्या मनुवाद्यांना आव्हान आहे की तुम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. का? कारण आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? आहे का? हो की नाही? जरा बोला सेंट्रल जेलच्या कैद्यासारखे बसू नका नाहीतर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? आणि समुद्राचे पाणी मोजायला माप आहे का? अरे मनुवाद्यांनो संविधान बदलवायचे म्हणता पण दुसरं संविधान लिहिण्याकरता दुसरा बाप आहे का? जेवढ्या टाळ्या अपेक्षित होत्या खूप कमी टाळ्या वाजल्या. वाजवू का नाही वाजवू? वाजवू का नाही? टॅक्स लागते का तुम्हाला टाळ्या वाजवायला? हा नाही लागत ना? मग जरा असं रक्त सडसडू द्या जरा. अरे घटना बदलण्या टपल गया रे घटना बदलण्या टपल गया रे मनुवा दिले कर मनुवा दिले कर मनुवा दिले कर. अरे घरा घरा मध्ये पैदा करा र भीमराव आंबेडकर सविता बनसोड आणि आमच्या आई प्रेमिलाबाई चंद्रिकापुरी यांच्याकडनं 200 रुपये मिळाले फार फार आभारी आहे. पहिलं कडवे का हो काल कथित उमेशजी बागडे काल कथित उमेशजी बागडे यांच्याकडनं 100 रुपये मिळाले. पहिलं कडवे का हो घरा घरामध्ये पैदा करणारे भीमराव आंबेडकर हमारे उस्ताद प्रकाश नाजी पाटणकर साहब इनका बहुत अच्छा एक शेर याद आया है. वो कहते हैं कि कर सको तो अपनी वाणी में वो असर पैदा करो कर सको तो अपनी वाणी में वो असर पैदा करो. जरा उनके लिए एक बार जोरदार ताली हो जानी चाहिए. शेंडे काकू यांच्याकडनं 100 रुपये मिळाले फार फार आभारी आहे. प्रकाशनाजी पाटणकर साहेब म्हणतात की कर सको तो अपनी वाणी में वो असर पैदा करो रुख हवा हो का बदल दे वो हुनर पैदा करो. अगर तुम्हें सम्मान से जीना है इस देश में तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो. पहले कड़वे का ज्ञानी पंडित व खंभीर
ज्ञानी पंडित भा खंबीर नर्ग ज्ञानी पंडित भा खंबीर नर मर्द गड़ी सुरवीर खंबीर नर मर्द गड़ी सुरवीर जातीवादाची चिराया छाती जातीवादाची चिराया छाती अरे जातीवादाची चिराया छाती हाती धरा आता खंजीर जातीवाद्याची चिराया छाती हाती धराता खंजीर नवतरुण कवी प्रणय खोबरागळे म्हणतो की संकट समाजावरचे टाळू आम्ही संकट समाजावरचे आता टाळू आम्ही प्रणय पेशवाईला मातीत काढू आम्ही जर होणार पुन्हा अत्याचार आमच्यावर तर 56 ला ठेवलेल्या तलवारी काढू आम्ही जर होणार पुन्हा अत्याचार आमच्यावर तर 56 ला ठेवलेल्या तलवारी काढू आम्ही पण ज्ञानी पंडित भा खंबीर ज्ञानी पंडित भा खंबीर नरमर्द गळी सुरवीर जातीवाद्याची चिराया छाती जातीवाद्याची चिराया छाती हाती धरा आता खंजीर डवऱ्याला सांगू डवऱ्याला सांगू ठासून टाकू डवऱ्याला सांगू ठासून टाकू डवऱ्याला डवऱ्याला सांगू ठासून टाकू त्याच्या चढून छाती वर त्याच्या चढून छाती वर त्याच्या चढून छाती वर मग अरे घरा घरा मध्ये पैदा करा र भीमराव आंबेडकर भाई देशभ्रतार यांचे वडील काल कधी उमेश बागडे धन्यवाद माझं पण नाव उमेश बागडे काल कधीक नाही ज्येष्ठ समाजसेवक नामदेवरावजी शिंदे यांचे मामे भाऊ बालकदासजी बागडे यांच्याकडनं 200 रुपये मिळाले फार फार आभारी आहे बोलायचं आहे बघा मनोवाद्यांनी आदरणीय आमचे सुनीलजी घरडे साहेब माजी सैनिक यांच्याकडनं 100 रुपये मिळाले फार फार आभारी आहे तसेच आमचे मोठे बंधू इथे जो कॅमेरा लागलेला आहे लोकजत्रा यूट्यूब चॅनल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे अविनाश दादा शेवाळे यांचं चॅनल आहे आणि या चॅनलला तुम्ही भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आमचे बरेचसे गाणे या चॅनलवरती आहे तसेच आमचे मोठे बंधू माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक महाराष्ट्राचे म्हणणार नाही भारताचे कारण आम्ही फक्त महाराष्ट्रातच कार्यक्रम करत नाही भारताचे राष्ट्रीय प्रबोधनकार माझा मोठा भाऊ विकास राजा यांच्याकडनं सुद्धा आशीर्वाद रूपानं मला 100 रुपये मिळाले आमचे रवी पाटील साहेब यांच्याकडनं सुद्धा बरंच धमदान मिळालं फार फार आभारी आहे माझं म्हणणं आहे त्या मनुवाद्यांना बाबासाहेबांच्या संविधानाची प्रत जाळली त्यांना म्हणायचं आहे की तुम बताओ विषमता हम समता बतायगे मनुवादियो तुम बताओ विषमता हम समता बतायगे
जंगे मैदान में हम तुम्हें सिद्धनाथ दिखाएंगे। उन्होंने जलाया संविधान एक बार, हम मनुस्मृति को बार बार जलाएंगे। आपण एक नाही, आपण एकजूट नाही, आपला कोणता एक पक्ष नाही, भावाचं भावासोबत जमत नाही, म्हणून हे सगळं मनुवादी करते। बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज आपण घडवू शकलो नाही। बाबासाहेबांना मंत्र दिला, शिका संघटित व्हा, संघर्ष करा। आम्ही शिकलो, मोठमोठ्या पदावर गेलो, संघटित झालोच नाही आणि संघर्ष करत आहोत आम्ही आपापसात। म्हणून जर आपण एक झालो ना तर काय करू शकतो या चार वेळी एका, जर आपण एक झालो तर आपण काय करू शकतो की गीत को गजल कर देते और जग में तिरंगा लहरा देते। अगर हम जय भीम वाले एक हो गए तो गीत को गजल कर देते और जग में तिरंगा लहरा देते। गीत को गजल कर देते और जग में तिरंगा लहरा देते। कंबक किन महारों में एकता नहीं है वरना, अयोध्या तो क्या उस पाकिस्तान में भी बुद्ध विहार बना देते। म्हणून आता तरी एक व्हा। बाबासाहेबांना खूप मेहनतीने हे संविधान लिहिलं, बाबासाहेबांना आपले लेकर गमावलेले तुमच्यासाठी, पण तुम्ही काय देत आहे बाबासाहेबांना? की आता तरी तो हुनर दाखवा रे भावांनो, आता तरी हो, आता तरी तो हुनर दाखवा रे भावांनो, आणि डोळ्यातील पाणी डोळ्यात साठवा रे भावांनो। आता तरी तो हुनर दाखवा रे भावांनो, डोळ्यातील पाणी डोळ्यात साठवा रे भावांनो। पैमानी करण्याआधी आपल्या पोराकडे पाहून गंगाधराच्या त्या वेदना आठवा रे भावांनो। आता तरी त्या वेदना आठवा भावांना। अरे पैसे नाही म्हणून एका बॅरिस्टराचा मुलगा मरतो हो, किती त्याग बाबासाहेबांनी केला की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला। ज्ञानाचा महासागर एका पावावरती, बाबासाहेबांनी एका पावाचे चार तुकडे करून एका एक एक दिवस काढला हो आपल्यासाठी, आपल्याला हे वैभव मिळवून देण्यासाठी। म्हणून ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला। ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला, ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला। ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला, गंगाधराची कहाणी वाचून बोले माझ्या डोळ्यातील पाणी, रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला। म्हणून आपला पाहुनी गोंधळ, तुमचा पाहुनी गोंधळ, तुमचा पाहुनी गोंधळ, करती घटनेत भेसळ, करती घटनेत भेसळ, करती घटनेत भेसळ, करती घटनेत भेसळ, करती घटनेत भेसळ। तुमचा पाहुनी गोंधळ, करती घटनेत भेसळ, जातीवादी विषमतेच, जातीवादी विषमतेच, जातीवादी विषमतेच, जातीवादी विषमतेच, नाही केलं अजून वादळ, नाही केलं अजून वादळ, नाही केलं अजून वादळ, नाही केलं अजून वादळ, नाही केलं अजून वादळ। म्हणू ते घुसले, म्हणू ते घुसले जाऊन बसले, अरे म्हणू ते घुसले जाऊन बसले, त्या दिल्लीच्या गादीवर, त्या दिल्लीच्या गादीवर, त्या दिल्लीच्या गादीवर।
मानून अरे घरा घरा मधी पैदा करा र भीमराव आंबेडकर गीताचे कवी काल कथित सुदेशजी गुडदे लिहितात सुदेशजी गुडदे लिहितात शेवटलं कडवे का आता तरी हो ध्यानी धरा माझे समाज माऊली हो आता तरी हो ध्यानी धरा आता तरी हो ध्यानी धरा आधी कालचा विचार करा आधी कालचा विचार करा आधी कालचा विचार करा तरी ध्यानी धरा पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा मनुवादी सरकार प्रस्तावित झालं ना तर गुलामी फार जवळ आहे काल कसे होतो गळ्यात मडक कमरेला फडा फार जवळ आहे म्हणून आज जर आपण झोपेतून जाग झालो नाही ना येईल अशी अवस्था की तुमचे जगणे कठीण होईल सगळे बुद्धिजीवी लोक इथे उपस्थित आहेत सर्वांनी एका शब्दाकडे लक्ष ठेवा या चार ओळीवर या चार ओळी तुम्ही या गावाच्या चौकामध्ये या बोर्ड लावून टांगा येईल अशी अवस्था की आपले जगणे कठीण होईल येईल अशी अवस्था की आपले जगणे कठीण होईल अन्यायाच्या विरोधात बोलणे कठीण होईल अरे येईल अशी अवस्था की आपले जगणे कठीण होईल अन्यायाच्या विरोधात बोलणे कठीण होईल बाबा साहेबांचं संविधान जर का वाचवलं नाही ना मरणाची भीक मागान आणि मरणे सुद्धा कठीण होईल मरणाची भीक मागा मरणे सुद्धा कठीण होईल म्हणून आज जाग होण्याची गरज आहे आता तरी हो ध्यानी धरा आधी कालचा विचार करा नको कालची गुलामी पुढे नको कालची गुलामी पुढे वार बंदुकी तर तुम्ही भरा वार बंदुकी तर तुम्ही भरा मेरे बाबा साहब के बच्चों ये शेर बिल्कुल नया है विकास भाऊ ये शेर सुने अहिल्याबाई शेंडे 100 रुपये मिळाले फार फार आभारी आहे कि जिंदा होने की यहाँ पर पहचान दे देंगे कि जिंदा होने की यहाँ पर पहचान दे देंगे इसके वास्ते कोई भी इम्तिहान दे देंगे कि जिंदा होने की यहाँ पर पहचान दे देंगे इसके वास्ते कोई भी पहचान देंगे अरे संविधान हमारा रुतबा है इसलिए प्रणय संविधान पे बात आ गई तो हम अपनी जान भी दे देंगे संविधान पे अगर बात आई तो हम अपनी जान भी दे देंगे और मैं क्या कह रहा हूँ कि क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ मला सर्वात जास्त मी गाणे म्हणतो या संविधानावर प्रत्येक माझ्या कार्यक्रमात कमीत कमी 2 गीत मी संविधानासाठी म्हणतो कारण हे संविधान आहे म्हणून तुम्ही आम्ही इथे बसले आहात आज हे संविधान वाचवण्याची गरज आहे कोई कहता है कि हिंदू खतरे में है कोई कहता है मुसलमान खतरे में है लेकिन सच बात तो ये है कि इस देश का संविधान खतरे में है मैं क्या कह रहा हूँ यार संविधानासाठी आमचा जीव हाजिर आहे पण आमच्या सोबतच क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ क्या है मेरे बाजुओं में ये दिखा सकता हूँ सच्चे बेटे का यह हौसला दिखा सकता हूँ भारत का संविधान बचाने के लिए
मैं अपने अकेली औलाद को जग में ला सकता हूँ। ये भारत का संविधान बचाने के लिए मैं अपनी अकेली औलाद को जग में ला सकता हूँ, कारण ये संविधान है म्हणून आपलं अस्तित्व है मित्रांनो। आता तरी हो ध्यानी धरा भीमरावजी धमकाळे पवन नगर यांच्याकडनं 100 रुपये मिळाले, फार बराबरी आहे। आता तरी हो ध्यानी धरा आधीकालचा विचार करा, नको कालची गुलामी पुढे, नको कालची गुलामी पुढे, वार बंदुकीत तुम्ही भरा, वार बंदुकीत बढ़वुन ताशा, बढ़वुन ताशा बोले सुदेशा, बढ़वुन ताशा बोले सुदेशा, त्या व्यासपीठा वरा या धम्म पीठा वरा, या धम्म पीठा वरा, अरे घरा घरा मधी पैदा करा रा भीमराव आंबेडकर।